मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवरती नियुक्ती करावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने नवा प्रस्ताव राज्यपालांना सादर करण्यात आलाय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनावरती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्याबाबतचं नवं पत्र सादर केलंय। राज्य मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यपालांजवळ नवं पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार हे पत्र घेऊन महाविकास आघाडीचे नेते संध्याकाळी राज्यपालांना भेटलेत। याबाबत राज्यपाल आता काय निर्णय घेत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांच्या नावाची शिफारस माननीय राज्यपाल महोदयांना करायचं ठरवलं आणि मागे जो प्रस्ताव आम्ही दिलेला त्याच्या त्या निमित्ताने पुन्हा एकदा मंत्रिमंडळाची शिफारस उद्धव ठाकरे साहेबांच्या नावाची केली। ते पत्र आज माननीय राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राच्या आघाडीतील तिन्ही विधिमंडळाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भुजबळ साहेब आम्ही सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी दिलं आणि त्यांना पुन्हा एकदा विनंती केली की दिलेला जो प्रस्ताव आहे दुसऱ्यांदा राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव करून जो प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे त्यावर आपण लवकर निर्णय घ्यावा, त्यावर ते विचार करतो म्हटलेले आहेत, त्यावर ते विचार करतील। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवरती नियुक्ती करावी यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीनं नवा प्रस्ताव हा राज्यपालांना सादर करण्यात आलेला आहे, सध्याच्या या संदर्भात काय अपडेट्स आहेत? शैलजा, राज्यपालांकडे हा प्रस्ताव दिला असला तरी राज्य सरकारला आणि उद्धव ठाकरेंना सुद्धा नवीन इतर पर्यायांचाही विचार करावा लागेल। जर राज्यपालांनी हा प्रस्ताव मंजूर केला नाही तर काय, हा प्रश्न सध्याही महाविकास आघाडीसमोर आहे। त्यामुळे या पर्यायांवर सुद्धा महाविकास आघाडीमध्ये विचार सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते। साधारणतः परवा रात्री आपल्याला माहिती आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये एक बैठक सुद्धा पार पडली होती, त्या बैठकीत सुद्धा इतर पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि प्रामुख्याने जे पर्याय समोर येतात त्याच्यात पहिला पर्याय जो आहे तो काल जे पत्र राज्यपालांना दिलंय त्यासंदर्भात पुन्हा एकदा राज्यपालांना विनंती करायची की हा प्रस्ताव तुम्ही लवकरात लवकर मंजूर करा। त्यानंतरही राज्यपालांनी मंजूर केला नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाने 24 एप्रिलला राज्यातल्या विधान परिषदेच्या 9 जागा ज्या रिक्त झालेल्या आहेत त्या जागांची निवडणूक पुढे ढकलली आहे, ही निवडणूक लवकरात लवकर घ्यायची अशी विनंती पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाला करायची, हा एक पर्याय राज्य सरकारसमोर आहे। आणि हे दोन्ही पर्याय जर काम करत नसतील, म्हणजे निवडणूक आयोगाने मान्य केलं नाही निवडणूक घ्यायचं आणि राज्यपालांनी प्रस्ताव मान्य केला नाही, तर तिसरा आणि शेवटचा पर्याय महाविकास आघाडीकडे उरतो, तो म्हणजे न्यायालयामध्ये जायचा। न्यायालयात राज्यपालांविरोधातच थेट याचिका दाखल करायची आणि राज्यपाल अडचणीच्या काळात हा प्रस्ताव मंजूर करत नाहीयेत अशा पद्धतीचा याचिका दाखल करून न्यायालयाकडून न्याय मिळवून घ्यायचा, हा शेवटचा पर्याय महाविकास आघाडीकडे आहे। या तिन्ही पर्यायांवर महाविकास आघाडीमध्ये सध्या खल सुरू आहे, कदाचित आज या संदर्भात एखादी बैठक होण्याची शक्यता आहे। यापूर्वी खरं तर बैठक झालेली आहे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये राज्यातील इतर नेते सुद्धा उपस्थित होते, अजित पवार होते, अनिल परब होते, एकनाथ शिंदे होते, बाळासाहेब थोरात होते, त्यामुळे यापूर्वी ही चाचपणी झालेली आहे। तरी सुद्धा पुन्हा एकदा या संदर्भात वरिष्ठ स्तरावरती राज्य सरकारची एखादी बैठक होऊ शकते आणि या पर्यायांवर कशा पद्धतीने पुढे जायचं याची चर्चा बैठकीत होऊ शकते। मात्र आता राज्यपालांच्या कोर्टात चेंडू आहे, राज्यपालांनी मान्य केलं नाही तर इतर तीन पर्यायावर राज्य सरकारला लवकरात लवकर काम सुरू करावं लागणार आहे। नक्कीच दीपक, तुम्ही म्हणाला तसं आता राज्यपालांच्या कोर्टात चेंडू आहे आणि राज्यपाल आता काय निर्णय घेतात याकडे सगळ्या लक्ष लागले। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।